स्वागत आहे मित्रांनो तुमचे आपल्या सर्वांचे आवडते चॅनल दररोज नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्या वेळेमध्ये आपण पोलीस भरती दोन हजार बावीस संबंधात अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी माहिती पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती संबंधात अतिशय महत्त्वाची एक नवीन अपडेट आले आहे त्याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या वेळेमध्ये पुराव्यास बघणार आहोत म्हणून विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचं आहे व्हिडिओवरती तुम्ही नवीन असल्यास सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्यायचं आहे कारण तुम्हाला तर मिळणार नाही आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्व विद्यार्थ्यांनी आत्ताच खालजी लाल बटनवरती क्लिक करा आणि फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या जेणेकरून तुम तुमच्याकडून पोलीस भरती संबंधात कोणतीही नवीन अपडेट मिसणार आहे म्हणून सर्वांनी आत्ताच खाल दिलेली लालबटनवरती क्लिक करायचे आणि चॅनलला फ्रीमध्ये सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झालं नसाल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती सर्वांनी क्लिक करा आणि फ्रीमध्ये टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा कारण त्या ठिकाणी तुम्हाला भरती संबंधित संपूर्ण स्टडी मटेरियल संपूर्ण पी डीएफ आणि संपूर्ण नवीन त्या ठिकाणी तुम्हाला फ्रीमध्ये प्रोवाईड केली जात आहे तर खूप सारे विद्यार्थी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झाले फ्रीमध्ये अभ्यास आहे फ्रीमध्ये अपडेट घेत आहे जर तुम्हालाही जॉईन व्हायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंकला क्लिक करून फ्रीमध्ये जॉईन होऊ शकतात आता आपण कृपया संपूर्ण माहिती पाहण्यासाठी पण त्या अगोदर तुम्हाला एक महत्त्वाची सूचना द्यायची ती सूचना बघा जेणेकरून तुमच्या लक्षात संपूर्ण माहिती येऊन जाईल तर बघा विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी महत्त्व सूचना अशी की विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे जर तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप लाडकीन जॉईन व्हायचे असेल तर तुम्हाला एक्क्याण्णव छप्पन सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव झिरो आठ हा नंबर तुमच्या मोबाईलमध्ये दररोज नवीन ह्या नावाने सेव्ह करायचे आणि तुम्हाला व्हॉट्सअपवरती या नंबरवरती अशा प्रकारे ठिकाणी हाय मेसेज पाठवायचा आहे जे विद्यार्थी आपल्याला व्हॉट्सअपवरती या नंबरवरती अशा प्रकारे ठिकाणी हाय मेसेज पाठवतील त्या विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये आपण आपल्या व्हॉट्सअप लाडकीने फ्रीमध्ये जॉईन करून घेणार आहोत त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण स्टडी मटेरियल संपूर्ण पी डीएफ मटेरियल आणि पोलीस भरती पोलिसभरेसंबद्ध संपूर्ण मार्गदर्शन त्या ठिकाणी तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाइड केलं जाणार आहे जवपर्यंत तुम्ही पोलीस होत नाही तोपर्यंत तुम्हाला संपूर्ण मटेरियल संपूर्ण मार्गदर्शन त्या ठिकाणी फ्रीमध्ये दिले जाणार आहे म्हणून लवकरात लवकर फ्रीमध्ये आपल्या व्हॉट्सअपला जॉईन व्हा तुम्हाला फक्त हा नंबर सेव्ह करायचा आहे आणि व्हॉट्सअपवर तुम्हाला अशा प्रकारे ठिकाणी हा मेसेज पाठवायचे आहे या नंबरवरती तुम्हाला फ्रीमध्ये त्या ठिकाणी जॉईन करून घेतलं जाणार आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण फ्रीमध्ये दिले जाणार आहे प्लसमध्ये आता महाराष्ट्रामध्ये ज्या काही नवीन भरत्या निघत आहे किंवा ज्या काही ठिकाणी नवीन नोकरी निघत आहे त्याची तुम्हाला अपडेट त्या ठिकाणी फ्रीमध्ये प्रोव्हाइड केली जात असते जेणेकरून तुम्ही त्या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता आणि त्या ठिकाणी तुम्ही नोकरी मिळू शकता ऑलरेडी खूप साऱ्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली आहे आणि त्या ठिकाणी फॉर्म भरले जर तुम्हालाही त्याची अपडेट हवे असेल तर लवकरात लवकर हा नंबर सेव्ह करा आणि व्हॉट्सअपवरती हा मेसेज पाठवा पा। त्या ठिकाणी तुम्हाला फ्रीमध्ये जॉईन करून घेतलं जाणार आहे आणि संपूर्ण अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी फ्रीमध्ये प्रोव्हाइड केलं जाणार आहे आणि संपूर्ण तयारी आपण तुमच्याकडून फ्रीमध्ये करणार आहोत म्हणून लवकरात लवकर हा नंबर सर्व विद्यार्थ्यांनी सेव्ह करायचा आहे किंवा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर व्हॉट्सअपची लिंक हवी असेल तर लिंकही मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समधून दिली आहे त्या लिंकवरती सर्वांनी क्लिक करा आणि फ्रीमध्ये आपल्या व्हॉट्सअपला जॉईन व्हा जर लिंक हवी असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा सर्वात सोपं म्हणजे सर्व विद्यार्थी किंवा विद्यार्थिनींनी या नंबरचा ठिकाणी स्क्रीनशॉट काढून घ्या जेणेकरून तुम्हाला हा नंबर ठिकाणी इझिली तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करता येणार आहे म्हणून सर्वांनी आत्ताच या व्हिडिओला टिकी थांबून लवकरात लवकर या नंबरचा स्क्रीनशॉट काढून घ्या जेणेकरून तुम्हाला इझिली हा नंबर सेव्ह करता येणार आहे म्हणून एकही माने सर्वांनी व्हिडिओला इथंच थांबवा आणि या नंबरचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि हा नंबर सेव्ह करा आणि व्हॉट्सअपवरती हा मेसेज पाठवा त्या ठिकाणी तुम्हाला फ्रीमध्ये जॉईन करू घेतलं जाणार आहे आता संपूर्ण माहिती पाहण्यासाठी तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी संपूर्ण माहिती पाहण्यासाठी कारण तुम्हाला सांगितलेलं आहे आपल्या चंद तुम्हाला संपूर्ण खरी संपूर्ण चूक व संपूर्ण पुरावे माहिती असते तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता लोकमत विभाग झाल्या ठिकाणी महत्वाची बातमी तुम्ही ठिकाणी डेटही बघू शकता मित्रांनो आज झाल्या ठिकाणी महत्वाची बातमी कारण तुम्हाला आहे आपली चंद तुम्हाला संपूर्ण पुरावे आहेत व संपूर्ण या ठिकाणी माहिती दिली असते तुम्ही ठिकाणी पाहू शकता चार मार्च दोन हजार बावीसच्या ठिकाणी ही महत्त्वाची बातमी आहे बातमी या ठिकाणी अशी विधींनी मित्रांनो पोलीस भरती प्रक्रियेबाबत उमेदवारांमध्ये संभ्रम तर बघा मित्रांनो पोलीस भरतीबाबत त्या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये खूप संभ्रम निर्माण झालेला आहे संपूर्ण तुमच्या आहे त्या ठिकाणी आठवडमध्ये क्लिअर केले जाणार आहे आणि तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन या चॅनलवर केले जाणार आहे तर बघा शासन निर्णयाच्या परिपत्रकाची उमेदवारांना प्रतीक्षा म्हणजेच मित्रांनो जी आरच्या उमेदवारांना प्रतीक्षा आहे यामध्ये सांगितलेलं आहे की राज्यामध्ये सात हजार दोनशे पदांची पोलीस भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे आणि ही भरती प्रक्रिया तुम्ही जर बघितलं तर खाजगी पोर्टलमार्फत न करता पूर्वी झालेल्या पोलीस भरतीप्रमाणे गृह विभागाकडून पोलीस खात्याकडून राबवली जाणार असल्याचं काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आलेलं आहे म्हणजेच याचा तसं विधी ही जो पोलीस भरती राबवली जाणार आहे तर ही पोलीस भरती खाजगी कंपनीमार्फत राबवली जाणार नाही आहे तर ही पोलीस भरती गृह विभागाकडून आणि पोलीस खात्याकडून लेखी राबवली जाणार आहे आणि जवळजवळ सात हजार दोनशे पदांची ही नवीन पोलीस भरती असणार आहे आणि यामध्ये सर्वच उमेदवार अर्ज करू शकतात म्हणून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला देखील तयारी लागायचं आहे लवकरच मेगा भरती या केले जाणार आहे आणि जर तुमचं जे स्वप्न आहे पोलीस बनण्याचं ते स्वप्न तुम्ही या भरतीमध्ये नक्की पूर्ण करू शकता आता बघा मात्र चाचणीबाबतचे कोणतेही परिपत्रक जाहीर करण्यात आलेले नाही आहे तुम्ही जर बघितलं विद्या तर कोणताही आणखीन जी आर आलेला नाही आहे की चाचणीबाबत कोणत्या प्रकारे आणखी चाचणी केली जाणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर बघितलं तर पोलीस भरती प्रक्रियेबाबत उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे आणि याबाबत येथील सह्याद्री करिअर अकॅडमीचे प्रमुख उमेश रु यांनी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री आणि गृह विभागाला ईमेल केला आहे परंतु ह्या भरती प्रक्रियेमध्ये मैदानी चाचणी अगोदर होणार की लेखी परीक्षा अगोदर होणार याबाबतचा कोणताही शासन आदेश काढण्यात आलेला नाहीये तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो विद्यार्थ्यांना खूप या ठिकाणी महत्त्वाची संभ्रम आहे त्यामध्ये प्रामुख्याने महत्त्वाचा संभ्रम हाच आहे की आधी ठिकाणी मैदानी चाचणी होणार की लेखी परीक्षा होणार हा संभ्रम विद्यार्थ्यांना आहे आणि त्याबद्दल जो ऑफिशियल जी आर असतो तर तो जी आर ठिकाणी अजून काढण्यात आलेला नाही आहे जोपर्यंत तो जी आर येत नाही आहे तोपर्यंत ठिकाणी विश्वास या ठिकाणी बसणार नाही आहे आता बघा तसेच मैदानी चाचणीमध्ये कोणकोणते इव्हेंट असणार आता बघा मित्रांनो मैदानी चाचणीमध्ये देखील कोणकोणते इव्हेंट असणार हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न उमेदवारांना असतो व त्याचे गुणांकन कसे राहणार आहे याबाबतचे कोणतेही परिपत्रक प्रसिद्ध न केल्यामुळे महाराष्ट्रातील पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे तर विद्यार्था सुद्धा ठिकाणी हा प्रश्न कुन असेल की ह्यामध्ये कोणकोणते इव्हेंट असणार मग त्यामध्ये लांबोडी असेल किंवा सोळाशे हो मीटर असेल किंवा कुन कोणकोणत्या ठिकाणी इव्हेंट असणार हे खूप या ठिकाणी महत्त्वाची आणि त्यासाठी किती मार्क्स असणार हे सुद्धा विद्यार्थ्यांना माहीत नाही त्याबाबत या ठिकाणी जो ऑफिशियल जियर असतो किंवा जो काही नवीन परिपत्रक असतं त्या ठिकाणी जारी झालेलं नाही आहे त्यामुळे खूप सारे विद्यार्थी यामध्ये संभ्रमामध्ये आलेले आहे आता बघा यामध्ये प्रामुख्याने जी महत्त्वाची माहिती अशी आहे की पूर्वीच्या भरती प्रक्रियेमध्ये मैदानी चाचणी शंभर गुणांची त्यामध्ये लांब उडी पुलब्स यांचा समावेश होता मग या नवीन भरती प्रक्रियेमध्ये पूर्वीची मैदानी इव्हेंट असणार का त्यांचे स्वरूप व गुणांकन कसे असेल या बाबी स्पष्ट नसल्यामुळे मैदानी खेळांचा सराव करता करताना व धोरण आखताना परीक्षार्थ्यांमध्ये खूप गोंधळ निर्माण झालेला आहे आता बघा विद्यार्थ्यां पूर्वीची जी मैदानी परीक्षा व्हायची हो त्यामध्ये ठिकाणी शंभर गुणांचं सम होती, होती, या ठिकाणी व्हायची त्यामध्ये लांब उडी होती पुलप्स होती यांचा समावेश त्या ठिकाणी होता मग आता ह्या नवीन जी भरती असेल तर त्यामध्ये कोणकोणते इव्हेंट असणार मग त्यामध्ये लांब उडी असेल पुलप्स असेल का अशा ठिकाणी बरेच सारे प्रश्न उमेदवारांना पडलेले आहेत आणि त्यांच्या ठिकाणी गुणांकन कसे असेल याबाबत खूप सारा संभ्रम विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेला आहे त्याबद्दल ठिकाणी लवकरात लवकर माहिती पाहिजे असा ठिकाणी मागणी आहे त्यानंतर बघा तुम्ही जर बघितला तर, तर, तर पोलीस भरतीतील मैदानी चाचणीचे स्वरूप स्पष्ट नाही त्यामुळे त्यामध्ये असणारे इव्हेंट त्यांचे गुणांकनही स्पष्ट नाही मैदानावर जाऊन नक्की कोणता सराव करावा हा प्रश्न विद्यार्थ्यांमध्ये या ठिकाणी निर्माण झालेला आहे तुम्हाला सुद्धा हा प्रश्न पडला असेल विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला जो डाऊट असेल पोलीस बाबत ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारा तुमच्या संपूर्ण डाऊटचे उत्तर आपण कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला उत्तर देणार आहोत म्हणून तुम्हाला जोही डाउट असेल किंवा तुम्हाला जोही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता किंवा आपल्याला व्हॉट्सअपला तुम्ही आणखी जॉईन होऊ शकता आणि त्या ठिकाणी तुमचे जे डाऊट असतील किंवा जे काही तुमचे प्रश्न असतील ते तुम्ही त्या ठिकाणी थेट विचारू शकता म्हणून जर तुम्हाला आपल्या व्हॉट्सअपला जॉईन व्हायचं असेल तर लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे किंवा तुम्हाला नंबरही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे तो नंबर सेव्ह करा आणि तुम्हाला जोही डाऊट असेल पोलीस भरती संबंधात तुम्ही थेट आपल्याला व्हॉट्सअपवरती विचारू शकता व्हॉट्सअपवर तुम्हाला लगेच तुमचे प्रश्न उत्तर जाणार आहे म्हणून सर्वांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला जॉईन व्हायचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे आता बघा यामध्ये सांगितलेला महत्त्वाचा मुद्दा आहे की यापूर्वी पोलीस भरतीच्या वेळी अचानक मैदानी चाचणीतील काही इव्हेंट रद्द करण्यात आले आहेत तर काही इव्हेंट नव्याने समाविष्टही करण्यात आले आहे आता मैदानी चाचणीचे स्वरूप स्पष्ट केल्यास परीक्षार्थ्यांना तशा पद्धतीचे नियोजन व धोरण आखून आपली तयारी अधिक चांगल्या प्रकारे करता येईल असं देखील सांगण्यात आलेलं आहे आता बघा भरती प्रक्रियेचे स्वरूप व मैदानी चाचणीबाबतच्या इव्हेंटचा व गुणांकनाचा योग्य निर्णय जाहीर करण्याची मागणी रुपनवर यांनी केली आहे म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो लवकरात लवकर जी काही ह्याकिणी जी जी आर असेल किंवा जी काही ठिकाणी प परिपत्रक असेल ते लवकरात लवकर जाहीर करावा जेणेकरून विद्यार्थ्यांना जो काही संभ्रम निर्माण झालेला आहे तो संभ्रम या ठिकाणी दूर होऊन जाईल आणि विद्यार्थी तयारीला लागतील आता बघा पोलीस भरतीमध्ये लांब उडी व इतर खेळांचा समावेश झालेला असल्याची चर्चा आहे त्यामुळे मुलं लांब उडीचा सराव करत आहेत परंतु प्रत्यक्ष लांब उडीचा समावेश होणार किंवा कसे याबाबत गृह विभागाने व पोलीस खात्याने जी आर काढून स्पष्ट करावे तुम्ही ठिकाणी पाऊस तिची एकच मागणी की लवकरात लवकर जो ऑफिशियल जी या कौन -कौन आर असेल तो ठिकाणी काढावा आणि त्यामध्ये जे काही ह्या ठिकाणी सांगितलं जाईल की कोणकोणत्या प्रकारच्या ठिकाणी इव्हेंट असतील किंवा कशा प्रकारे या ठिकाणी मैदानी चाचणी होईल किंवा कशा प्रकारे ठिकाणी भरती प्रक्रिया राबवली जाईल याबाबत लवकरात लवकर जी आर काढावा जेणेकरून विद्यार्थी त्या दृष्टीने प्रॅक्टिस करतील सराव करतील आणि त्या त्यादृष्टीने त्या ठिकाणी विद्यार्थी तयारीला लागतील त्यामुळे विद्यार्थ्यांची एकच मागणी की लवकरात लवकर जी आर ठिकाणी काढला पाहिजे आता बघा विद्यार्थी मित्रांनो दोन हजार एकवीसप्रमाणे पोलीस भरती होणार असती तर परिषद्यांमध्ये कोणताही गोंधळ झाला नसता परंतु पोलीस भरती पूर्वीप्रमाणे पुन्हा घेतली जाईल असे जाहीर केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम झालेला आहे आणि या संदर्भात शासनाने भरती प्रक्रिया स्पष्ट करणारा जी आर काढल्यास मैदानी चाचणीचे धोरण ठरवता येईल मैदानी चाचणीत एखादा नवीन इव्हेंट समाविष्ट झाल्यास त्यातले बारकावे समजून घेऊन त्याचा सराव करता येईल असं ठिकाणी विद्यार्थी म्हणत म्हणतायत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता विज्ञानाचं जे या ठिकाणी मत आहे त्या ठिकाणी आपण मांडलेलं आहे आता ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा असा आहे की लवकरात लवकर शासनाने जी आर काढला पाहिजे आणि त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं पाहिजे की मैदानी चाचणी जर या ठिकाणी होणार असेल तर त्यामध्ये कोणकोणते इव्हेंट असतील आणि आधी लेखी परीक्षा होईल की मैदानी चाचणी होईल हा सुद्धा विज्ञानाचा जो प्रश्न आहे तो देखील दूर केला पाहिजे प्लसमध्ये जी भरती प्रक्रिया असेल तर ती भरती प्रक्रिया या ठिकाणी कशा प्रकारे राबवली जाणारे किती जागांसाठी काढली जाणार याची संपूर्ण माहिती लवकरात लवकर दिली गेली पाहिजे असं डिकिनीचं मत आहे तर मित्रांनो संपूर्ण माहिती आपण डिक्णिनी बघितली तुमचे संपूर्ण डाऊट क्लिअर के केले तुम्हाला हा आव व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांना व्हिडिओ नक्की लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवीन माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद